छत्रपती संभाजीनगर मध्ये औरंगजेबाचे फोटो झळकावणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा सातारच्या राजघराण्यातील आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी राज्य सरकारकडे केली मागणी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावरून सुरू असलेले एमआयएमचे खासदार इम्तियाज जलीन यांच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकल्याने या घटनेचा सातारच्या राजघराण्यातील आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे ज्यांना औरंगजेबाचे उदात्तीकरण करायचे आहे त्यांनी महाराष्ट्र सोडावा असा सवाल उपस्थित करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सुरू केलेल्या नामांतराच्या आंदोलनाला देखील आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे छत्रपती मध्ये औरंगजेबाचे जे फोटो एम आय एमच्या कार्यक्रमामध्ये जे दाखवले गेले या घटनेचा आणि ह्या प्रकाराचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो दुसरं ज्या औरंगजेबानं लाखो लोकांची कतल महाराष्ट्रामध्ये केली हिंदू देवदेवतांचं म्हणजे मंदिरं फोडली आणि ज्या औरंगजेबाच्या जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी लढा उभा केला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी लढा उभा केला अशा औरंगजेबाचं महाराष्ट्रामध्ये हे होणारं जे त्याचं म्हणजे जय जयकार असेल किंवा हे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं माझी त्यांना विनंती आहे की कडक कार्यवाही आणि कडक ॲक्शन या सगळ्या प्रकारावर घेतली जावी ज्यांनी हा प्रकार केला आहे त्यांना शिक्षा व्हावी त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे अशा लोकांवर दाखल करावेत आणि अशा लोकांना औरंगजेब जर आवडत असला जे गुन्हे आहेत तर त्यांनी त्या महाराष्ट्र सोडून तिकडं जावं ही तर गरज नाही असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळं शासनानं याच्यामध्ये सगळ्यांच्या भावनांची महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या भावनांची दखल घेऊन ताबडतोब कार्यवाही करावी ही मी मागणी करतो